मित्रों 5-7 मिनिटात बोलेल तुम्हाला, अंगावर काटे येतील. सर गेले 13 महिने मी अभ्यास करतो आहे वृत्तपत्र विक्रेत्यांवर, बऱ्याच इंटरव्ह्यू घेतल्यात. माझे मित्र भालचंद्र पाटे आणि हेमंत मोरे फार मदत करतायत मला, भाग्य आहे माझं. बाळापवार साहेबांनी खंत जाहीर केली की तुमच्यासाठी जास्त काम करतो, आमच्यासाठी कमी करतायत. मित्रो माझा अभ्यास काय म्हणतोय, साधारण पूर्ण अभ्यास नाही म्हणून माझी फिगर ही चुकत असेल अंक, साधारण मुंबईमध्ये 50,000 वृत्तपत्र विक्रेते जे घरोघरी पोहोचवतात असे साधारण 50,000 लोक आहेत. 50,000 घरोघरी जाऊन देतात. या 50,000 सर 40,000 विद्यार्थी आहेत. 40,000 32,000 शाळेचे विद्यार्थी आहेत. 32,000 शाळकरी मुलं तुमच्या घरी पेपर द्यायला येतात, अंगावर काटे आले बघू नो, ऐकूनच काठे आलेत. मला माहिती आहे विक्रोळीला माझे विद्यार्थी, माझा सकाळी 6 क्लास सुरू होतो मित्रांनो, बिलीव मी. इथं काही पालक असतील, सर माझा जर क्लास 6 असेल, मी गेले 24 वर्ष 5:59 वर्गात पोचतो, 6:02 नाही. का स्वार्थी हो, 1-2 मिनिटं आधी पोचलो नेहमी. मुलांमध्ये तो आपला शिक्षक फार वेळेच्या आधी येतो, माझी मुलं उशिरा येताना घाबरतात. का? त्यांच्या आधी आपण पोचतो मित्रांनो. काय लागतो? फक्त 2 ते 3 मिनिटं फक्त फरक, 5 मिनिटं फरक. पण आमची लोक उलटी आहेत, त्या मस्टरमध्ये लार मार्क आलाच पाहिजे. 1 मिनिटं का असे ना, मी उशिरा येणारच. चालेल का हो? कसं चालेल मित्रांनो? 32,000 मुलं पेपर वाटतायत. सर मला पाटेसाहेबांनी मागच्या परिवर्तन कार्यक्रमासाठी मला डॉक्युमेंटरी दिली, इंटरव्ह्यू घेतली. आम्ही सकाळी 4:30 शार्प, 3 शार्प एका मुलीची इंटरव्ह्यू घेतली, जी 6वीमध्ये शिकणारी, 6वीमध्ये शिकणारी मुलीचं वय किती असेल हो? 6 आणि 5 11 वर्ष वय. 11 वर्ष मुलगी युनिफॉर्ममध्ये घाटकोपरला असलपा विलेजला काम करत होती. स्मिता तिचं नाव, सरने विसरलो मी. ती मुलगी म्हणते, काका मी रोज सकाळी 4:30 उठते, 5:30 शार्प मी आमच्या बाबांच्या स्टॉलवर येते, 5:30 ते 6:30 मी पेपर जमा करते, 6:30 ते 7 माझा पेपरचा स्टॉल सांभाळते, 7 मी शाळेत जाते. का? ती येताना युनिफॉर्ममध्येच येते. 7 शाळेत जाते, 7 ते 1 शाळा अटेंड करते, 1 घरी येते, 1 ते 3 आईला मदत करते, 3 ते 5 झोपी जाते आणि 5 अभ्यास करते. एव्हरी डे. मला कळलं ती मुलगी कुठं शिकतो, कारण मी पण शिक्षक आणि रिसर्च करतोय. 8 दिवसांनी शाळेत पोचलो, शाळेत गेलो, प्रिन्सिपलला भेटलो. म्हटलं, मॅडम अशी अशी मुलगी एवढी मेहनत करते सकाळपासून, तिचा अभ्यासाचा रिपोर्ट काय? आश्चर्याचा धक्का बसला मला. प्रिन्सिपलने सांगितलं, ही मुलगी गेले 3 वर्ष शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होते. ग्रेट मॅन.